विद्यार्थी मित्रांनो, परिवलन म्हणजे काय? तर परिवलन म्हणजे पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे या क्रियेला परिवलन असे म्हणतात. हा कालावधी आहे जवळजवळ 24 तास. पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजेच 360 रेखावृत्ते सूर्यासमोर जातात. पृथ्वीची 360 रेखावृत्ते 24 तासात सूर्याच्या समोरून जातात. विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक वेळ म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून जी वेळ निश्चित केली जाते तिला स्थानिक वेळ असे म्हटले जाते. प्रमाण वेळ म्हणजे काय? देशाच्या मध्यवर्ती ठिकाणावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरून त्या देशाची प्रमाण वेळ ही निश्चित केली जाते. भारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास भारतातील मिर्झापूर या शहरावरून जाणार 83° रेखावृत्त प्रमाणभूत मानून भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. तर जागतिक प्रमाण वेळ ही इंग्लंडच्या ग्रीनविच शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावर निश्चित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण परिवलन, स्थानिक वेळ व प्रमाण वेळ यांची माहिती दिलेली आहे. धन्यवाद.